डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील रात्रीस खेचाले 2 8 ऑक्टोबरच्या भागात सुषमा वाड्यावर हातात दगड घेऊन जाते. वाड्याच्या गेटवर उभं राहून अण्णा त्यांच्या घरी जाऊन तिच्या आईशी जसे वागतात ते सगळं आठवून तिला राग येत असतो. नंतर ती वर अण्णांच्या खोलीत दगड फेकते आणि लपून राहते. अण्णा दगड कोणी फेकला हे शोधत विहिरीपाशी पोहोचतात. सुषमा तिथेच लपून बसलेली असते. तितक्या तिथे शोभा अण्णांसाठी चहा घेऊन येते. तोच अण्णा तिथून निघून जातात. मात्र अण्णा काही कारण असल्याशिवाय विहिरीपाशी येणार नाहीत असं शोभाला नक्की माहीत असतं. त्यामुळे शोभा तिथे कोणी आहे का हे शोधते. तर तिला तिथे सुषमा दिसते. इथे शेवंता संपूर्ण गावात सुषमाला शोधत असते. शोधताना तिला रघु दिसतो आणि त्याला देखील सुषमा कुठे दिसली होती का असं ती विचारते. रघुला त्याबद्दल काहीच माहीत नसतं. मात्र तिला धीर देण्यासाठी तो शेवंताच्या हातून देवापुढे नारळ ठेवतो आणि सुषमा लवकरात लवकर घरी येऊ दे असं गारहाण घालतो. इथे शोभा सुषमा वाड्यावर का आली होती हे जाणून घेण्यासाठी तिच्या मागे पळते. शोभाला तिच्या हातात दगड सापडतो आणि तिने तो दगड अण्णांना मारण्यासाठी आणला आहे असं सुषमा सांगते. ते ऐकून अण्णा तिथे पोहोचतात आणि मी तुझं काय वाकडं केलंय ज्यामुळे तू मला मारणार असं ते विचारतात. आणि मारायचंच असल्यास मोठ्या दगडाने मार असं म्हणत अण्णा तिच्या समोर एक मोठा दगड आणून ठेवतात. सुषमा तो दगड उचलायला जाणार तोच अण्णा त्या दगडावर पाय ठेवतात. तितक्या तिथे मागे इंदू येते आणि इंदू सुषमाला घेऊन घरात जाते. ती सुषमाला चहा देणार तितक्यात सुषमा तिथून उठून निघून जाते. मग शोभा सुषमाला घेऊन तिच्या घरी येते. शेवंता सुषमावर खूप चिडते आणि नंतर ती असं का करते याचा विचार करून ती खूप रडते. सुषमा आत जाऊन सुरी घेऊन येते आणि उशीवर ती मारत अण्णांच्या नावाने जोरजोरात ओरडते. तिची ती अवस्था बघून आगामी भागात शेवंता सुषमाला बोर्डिंग स्कूलला पाठवायचं म्हणते. मात्र सुषमा त्यासाठी तयार होत नसते. सुषमाची रवानगी बोर्डिंग स्कूलमध्ये होणार का हे सगळं बघण्यासाठी पहा रात्रीस खेळ चाले 2 सोमवार ते शनिवार रात्री 10:30 फक्त झी मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा रात्री मराठी शोबज. Download the Z5 app now.